नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत येत्या 24 तासाचा आणि पुढील 3 दिवसाचा महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आपल्या भागातील हवामान अंदाज किंवा आपल्या तालुक्यातील हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका, व्हिडिओ महत्त्वाचा आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीची रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओचे अपडेट आपल्याला मिळतील. मित्रांनो, सुरुवात करूया गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीपासून गडचिरोली, चंद्रपूर, ताडोबा, आदिलाबाद, पंढरकवडा, इकडं असिबाबाद. मित्रांनो, या भागामध्ये येत्या 24 तासामध्ये कोणत्याही पावसाची शक्यता नाही आहे. पूर्ण भाग आपल्याला कोरडाच बघायला मिळेल. मात्र पुढील 3 दिवसांमध्ये हाच भाग बघितला तर आपण बघू शकतो, पुढील 3 दिवसांमध्ये गडचिरोली, चंद्रपूर, ताडोबा, उमरेड, पंढरकवडा या भागामध्ये मित्रांनो फार काही मध्यम किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे, पण आपल्याला हलका पाऊस अवश्य बघायला मिळेल. जसं की गडचिरोलीमध्ये आपल्याला हलका पाऊस बघायला मिळणार आहे आणि चंद्रपूरचा बराचसा भाग कोरडा, तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. बाकीचा भाग मित्रांनो पंढरकवडा वगैरे या भागातला भाग कोरडाच बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. फार काही मध्यम किंवा मुसळधार पाऊसची शक्यता या भागामध्ये नाही आहे. मित्रांनो, इकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया हा भाग बघितला तर या भागामध्ये सुद्धा कोणत्याही पाऊसची शक्यता नाही आहे. पूर्ण भाग आपल्याला कोरडाच बघायला मिळणार आहे. मात्र 3 दिवसाचा पुढील अंतर बघितला तर याच भागाचा पुढील 3 दिवसामध्ये सुद्धा या भागामध्ये कोणत्याही पावसाची अशी फार काही मध्यम किंवा मुसळधार पाऊसची शक्यता नाही आहे. पण हलका पाऊस आपल्याला नागपूरच्या काही भागामध्ये, कोंढाली म्हणजे काही भागामध्ये बघायला मिळेल, तर वर्धा पूर्णपणे पुढील 3 दिवसामध्ये कोरडाच बघायला मिळण्याची शक्यता आहे. तर भंडारा पण आपल्याला तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो, पण मग पूर्णपणे आपल्याला कोरडाच बघायला मिळेल. गोंदियामध्ये काही भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे, वारसिवणी आणि गोंदियाच्यामध्ये. तर बराचसा भाग आपल्या गोंदियाचा पण पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला कोरडाच बघायला मिळणार आहे. फार काही मध्यम किंवा मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे. मित्रांनो, इकडं अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हा भाग बघितला तर हा भागही आपल्याला येत्या 24 तासामध्ये कोरडाच बघायला मिळणार आहे. मात्र पुढील 3 दिवसामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ हे जिल्हे मित्रांनो या जिल्ह्यातले यामध्ये संपूर्ण तालुके कवर होतात. संपूर्ण तालुक्याचा हा हवामान अंदाज आहे. पुढील 3 दिवसामध्ये आपल्याला अमरावती, अकोलाचा काही भाग कोरडाच बघायला मिळणार आहे. पुढील 3 दिवसामध्ये कारंजा, आरबी, अचलापूर हा सर्व भाग अमरावती आपल्याला कोरडाच बघायला मिळणार आहे. मात्र बाकीच्या भागामध्ये बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, काही अकोल्याच्या भागामध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. फार काही मुसळधार किंवा मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळणार नाही. तुरळक ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. क्वचित ठिकाणी फार काही असा जोरदार किंवा मध्यम म्हणजे पाऊसाची शक्यता नाही आहे. पडला तर एकदम हलका पाऊस आपल्याला या सर्व भागामध्ये बघायला मिळू शकतो. तर काही भाग आपल्याला बराचसा कोरडाच बघायला मिळणार आहे पुढील 3 दिवसांमध्ये. मित्रांनो, कोकण भाग वगळता पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही आहे येत्या 24 तासामध्ये. पुढील 3 दिवसामध्ये आहे तर हलका पाऊस आपल्याला कुठेमुठे बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सॅटेलाईटमध्ये पूर्ण बघितले पूर्ण महाराष्ट्र कोरडा दिसत आहे. विनाकारण वेळ घालण्यात अर्थ नाही, त्यामुळे कोकण भागामध्ये आहे हलका ते मध्यम पाऊस. पण बाकीच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही आपल्याला असा मुसळधार किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस नाही आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच. चला भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र, जय हिंद.